रेल्वेत मास्क नसेल तर पाचशे दंड पण लसीकरण प्रमाणपत्राची विचारणा नाही कोरोना व्हायरसचा नवा संसर्ग वेगाने वाढत असून पुन्हा विविध निर्बंध घातले जात आहेत वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्यासाठी प्रवाशांवर विविध निर्बंध लादले आहेत याबाबत गुरुवारी सोलापूर रेल्वे स्थानकाचा रियालिटी चेक केला असता प्रवाशांना स्थानकावर रेल्वे अधिकाऱ्यांकडून तिकिटाची विचारणा केली जात होती मास्क नसलेल्या प्रवाशांना पाचशे दंड आकारण्यात येत होते मात्र लसीकरण प्रमाणपत्राची विचारणा होत नसल्याचे चित्र दिसले वेगाने पसरत असलेला कोरोनाचा संसर्ग आणि कोविडचा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनच्या वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे सरकारने राज्यात अनेक निर्बंध लादले आहेत केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या नव्या निर्देशानुसार मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सर्वच स्टेशनवर कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्यात येत आहे मास्क घालण्याविषयी जनजागृती प्रचार व प्रसार केला जात आहे शिवाय स्थानकावर विविध ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे यासाठी डिजिटल फलक लावण्यात आले आहेत प्रवासावेळी दोन डोस प्रमाणपत्राची विचारणा रेल्वे प्रवासावेळी तिकीट तपासणी अधिकारी टी सी याच्याकडून प्रवाशांना तिकीट तपासणीवेळी दोन डोस घेतलेल्या प्रमाणपत्राची विचारणा केली जात आहे शिवाय मास्क घातलेल्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे